हरिओम, मी डॉक्टर सूर्यकांत सिंह पोळ आत्ताच आपल्यासमोर आपले बापू भक्त सुरेखा वीरा सिनकर यांना 2013 झालेला जो अपघात होता त्या अपघाताच्या अनुषंगाने तो अनुभव त्यांनी आता मांडला आहे त्या अनुभवाच्या संदर्भामध्ये माझ्या त्यांच्या बाबतीत असलेला जो वैद्यकीय अनुभव आहे तो मी आपल्यासमोर आता मांडत आहे. ज्यावेळेला त्यांचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा त्यांच्या चिरंजीवांनी मला फोन केला की असं असं आईचा ॲक्सिडेंट झालेला आहे, आणि त्यानंतर मी त्यांना पाहण्यासाठी कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये गेलो आणि त्यावेळेला त्यांचे जे इंजुरी रिपोर्ट होते ते मी पाहिले. बेसिकली सुरेखा सिनकर यांना COPD त्रास होता, म्हणजे हृदयाचा श्वसनाचा त्रास होता, आणि त्यांचं वय त्यावेळेला 70 होतं, आणि 70 वयाच्या अनुषंगाने इतरसुद्धा व्याधी असतात त्यांना, जसं की हृदयाचासुद्धा त्रास होता, ब्लड प्रेशरचा त्रास होता, आणि अशा वेळेला तो झालेला ॲक्सिडेंटमध्ये त्यांना अनेक इजा झाल्या होत्या. त्या इजांमध्ये महत्त्वाची इजा जी होती श्वसनाशीच रिलेटेड जी म्हणतो त्यांच्या उजवीकडच्या दुसऱ्या एकूण आपल्याला ज्या 12 बरगड्या असतात त्यांच्यापैकी उजवीकडच्या 2-8 असलेल्या बरगड्या या ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा फ्रॅक्चर झाला होता, आणि त्या फ्रॅक्चरनंतर त्यांच्या फुप्फुसालासुद्धा आवरणाला त्याच्यामध्ये इजा झाली होती. बेसिकली त्या फुप्फुसाच्याच रुग्ण होत्या, आणि त्याच्यामध्ये अशा या वयामध्ये फुप्फुसाला एवढी मोठी इजा होणं म्हणजे जीवाला फार मोठा काही धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्यानंतर त्यांच्या पायाला इजा झाली होती, आणि त्या इजामध्ये त्यांच्या उजव्या पायाला डाव्या पायाला खालच्या भागामध्ये दोन्ही हाडं जी असतात त्यांचं दुखापत झाली होती, फ्रॅक्चर झाला होता. आणि असं हे मल्टिपल जे आजारांचं एकाच वेळेला त्यांच्यावर झालेल्या आघातामध्ये त्यांचं वाचणं थोडंसं कठीणच होतं अशी मला थोडी शंका आली त्यावेळेला. परंतु आम्ही सर्वांनी बापूंचा धावा केला आणि तिथे डॉक्टरी उपचार चालू झाले, आणि त्यानंतर त्यांना जी त्याच्या आजारामधून अपघाताच्या मधून जी त्यांची रिकव्हरी झालेली आहे ती केवळ आणि केवळ डॉक्टरी इलाजापेक्षा मी म्हणेन की सद्गुरूंची जी कृपा त्यांच्यावर होती, त्यांच्या भक्तीचाच तो त्यांना मिळालेला मोठा अनुभव होता, प्रसाद होता, त्याच्यातनं त्या निघून बाहेर आल्या. त्या पहिल्या डिस्चार्जनंतर ज्या वेळेला त्या घरी आल्या त्यावेळेला मी त्यांना भेट देत होतो, आणि एका मध्यरात्री अशी अवस्था झाली की 3 मला नितीन सिंह त्यांचा मुलगा यांनी मला फोन केला की आईला श्वसनाचा त्रास होतो आहे आणि लवकर या घरी तुम्ही. तर मी बाजूच्या सोसायटीत राहतो, मी पटकन गेलो त्यावेळेला. पाहिलं तर आईला त्यावेळेला म्हणजे सुरेखा वीरांना त्यावेळेला ऑक्सिजन सिलेंडरवर श्वसनासाठी प्राणवायूची मदत केली जायची, प्राणवायू दिला जायचा. पण त्या दिवशी नेमकं एवढं सगळं होऊनसुद्धा त्यांच्या श्वसनाचा त्रास एवढा वाढत गेला की त्यांचं रक्तामधलं प्राणवायूचं प्रमाण फार कमी झालेलं होतं, त्यांना दम लागत होता. आणि मला त्यावेळेला भीती अशी वाटत होती की अशा आजारानंतर एक मोठा त्रास जो असतो की पल्मनरी एम्बॉलिझमसारखा आजार असतो किंवा आतमध्ये आणखीन रक्ताची कुठली गुठळी तयार झाली आहे, म्हणजे डीप वेन थ्रॉम्बोसिस याला जे आम्ही म्हणतो, असं काहीतरी असल्यामुळे यांना एकदा काही त्रास झाला हे मला क्लिनिकल एक्झामिनेशन रोगनिदानावर मला अशी शंका आली, आणि त्यांना तात्काळ मला रुग्णालयामध्ये हलवण्याची गरज वाटली. आता हे कुटुंब त्यांच्या इमारतीमध्ये 4th माळ्यावर राहतात की जिथे लिफ्टसुद्धा नाही आहे, आणि अशा अवस्थेत तात्काळ त्यांना एका टर्शरी केअर युनिट म्हणजे कोकिलाबेनमध्ये हलवणं अत्यंत गरजेचं होतं. लगेच त्यांच्या मुलांनी आपल्या इतर बापू भक्तांना जे आपल्या केंद्रामधले आहेत त्यांना फोन केला, ती म्हणजे वेळ न दवडता तिथे हजर झाले आणि आईंना 4th मजल्यावरून खाली आणलं. तोपर्यंत मी कार्डियक केअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली होती, आणि ते आल्यानंतर आम्ही तात्काळ त्यांना घेऊन कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये गेलो, आणि त्यामुळे त्यांना म्हणजे मला जे वाटत होतं की आता त्यांना काही जीवाला एकदम अचानक अपघात म्हणजे आघात होऊ शकतो, आणि आमचा सर्वांचाच बापूंना धावा चालू होता. मग त्यांना उदी लावली आणि आम्ही सगळेजण म्हणजे बापूंचा धावा करत मंत्र जपत होतो, आणि त्यासोबतच हे सगळं हलवा हलवीची कामं चालली होती. पण सद्गुरूंनी अशा वेळेलासुद्धा म्हणजे पहिल्या आघातातनं त्यांना बाहेर काढलं, आणि हा दुसरा आघातसुद्धा जर वेळेत ट्रीटमेंट मिळाली नसती तर तो जीवावर बेतणारा होता. अशा वेळेला सद्गुरूंनी आम्हाला सद्बुद्धी दिली, आम्ही त्यांना लगेच कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, आणि तिथे त्यांना उपचार केल्यानंतर आज सांगायला आनंद वाटतो आहे की त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत. कारण मी एक गोष्ट सांगायची विसरून गेलो की त्यांच्या त्या बरगड्यामध्ये मार लागल्यामुळे फुप्फुसामध्ये सुद्धा रक्तस्राव झालेला होता, आणि ही अत्यंत क्रिटिकल बाब होती. पण या सर्व
गोष्टीतना सद्गुरूंनी त्यांना अगदी अलगदपणे सुखरूपपणे पूर्णपणे बाहेर काढलं आणि आज ते आपल्या दोन्ही पावलांवर चालत आहेत, जिने चढत आहेत उतरत आहेत, त्यांना श्वसनाचासुद्धा त्रास आता हल्ली होत नाही आहे. आणि हे केवळ जे घडू शकलं ते केवळ माझ्या आपल्या सद्गुरूंच्या कृपेमुळे, त्यांच्या असलेल्या भक्तीचा प्रतिसाद आणलेला अनुभव हा आम्ही म्हणजे अनुभवलेला आहे. आणि त्यामुळे आम्हाला खरंच आनंद हा वाटतो की माझा सद्गुरू आमच्यासाठी किती संकट मोठं असलं तरी त्या सद्गुरूसमोर जेव्हा आम्ही शरण जातो त्यावेळेला हे संकट तो अगदी सहजपणे बाजूला करतो आणि आम्हाला तारून नेतो, त्यातलं हे एक उदाहरण आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञा.